जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी आहे नवीन रेशन कार्ड काढण्याबाबत संपूर्ण माहिती मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा मित्रांनो खूप साऱ्या व्यक्तींनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो खूप साऱ्या वेळेस खूप वेळेस कमेंट्स करून विचारलं होतं की सर नवीन रेशन कार्ड काढण्याची प्रोसेस काय कशा प्रकारे अर्ज करावा संपूर्ण माहिती द्या तर त्यावर मित्रांनो बघा आपण आजचा व्हिडिओ घेऊन आलेलो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो बघा नवीन रेशन कार्ड काढण्याबाबतची हा व्हिडिओ आहे तर बघा नवीन रेशन कार्ड काढण्याची जी काही संपूर्ण माहिती आहे ती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर बघा अर्ज कसा करावा कुठे करावा संपूर्ण माहिती तुम्हाला यामध्ये मिळणार आहे त्यानंतर कागदपत्रे काय काय लागणार आहेत संपूर्ण माहिती मित्रांनो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्या अगोदर तुम्हाला सूचना अशी आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून द्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनेललाही सबस्क्राईब करून घ्या कारण मी तुमच्यासाठी अशाच प्रकारचे नवनवीन नॉलेजफुल व्हिडिओ घेऊन येत असतो तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पाहतात हा व्हिडिओसुद्धा नॉलेजफुल आहे त्याचबरोबर आपल्या चॅनलवर खूप सारे मित्रांनो आपण नॉलेजफुल व्हिडिओ टाकलेले आहेत ते तुम्हीसुद्धा पाहू शकता तुम्ही आपल्या चॅनलला एक वेळेस भेट देऊन पाहू शकता त्यावर तुम्हाला खूप सारे नॉलेजफुल व्हिडिओ पाहायला मिळतील काड़, तर बघा मित्रांनो नवीन रेशन कार्ड काढण्याची जी काही प्रोसेस आहे तो व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत आणि पाहणार आहोत आज काय नवीन तर बघा मी तुम्हाला जो काही अर्ज आहे त्या अर्जावर घेऊन जातो संपूर्ण बातम्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत काय प्रोसेस असणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगतो तर आपण त्या अर्जावर आता जाऊया तर बघा मित्रांनो आपण त्या अर्जावर आलेलं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर बघा मित्रांनो हा जो काही अर्ज आहे तो ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करण्याची प्रोसेस मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय ऑनलाईन पद्धतीने सुद्धा मित्रांनो तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकतात सविस्तर व सोयीस्कर तुम्हाला ज्या पद्धतीने वाटेल त्या पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता परंतु मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन अर्ज करतात ऑनलाईन अर्ज केल्यानंतर सुद्धा तो अर्ज फिलअप केल्यानंतर तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स असतील ते डॉक्युमेंट्स जमा करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागामार्फत पुरवठा विभागाकडे मित्रांनो तुम्हाला ते डॉक्युमेंट्स प्रत्यक्षात घेऊन जावे लागतात आणि त्या कारणास्तव मित्रांनो तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकतात ऑफलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकतात तर आपण ह्या व्हिडिओमध्ये ऑफलाईन पद्धतीने तुम्ही कसा अर्ज करू शकता ती पद्धत पाहणार आहोत तर बघा अर्जाचा नमुना तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय बघा नमुना नंबर एक चा हा अर्ज आहे अर्जाची किंमत दोन रुपये मित्रांनो दोन रुपयामध्ये तुम्हाला हा अर्ज कुठेही मिळून जाईल तुम्ही झरॉक्सप्रत्रात सुद्धा काढले तरी चालेल तर बघा या ठिकाणी तुम्हाला कशाप्रकारे अर्ज करायचा आहे तर तुम्हाला यामध्ये बघा पहिले दिलेले सिद्धा वाटप क्षेत्र गाव म्हणजेच मित्रांनो तुम्हाला ज्या ठिकाणी रेशन घ्यायचं आहे ज्या गावात तुम्हाला रेशन मिळतं त्या गावाचं तुम्हाला या ठिकाणी नाव टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे जो काही तालुका असेल त्या तालुक्याचं तुम्हाला या ठिकाणी नाव टाकायचं आहे नंतर जिल्ह्याचं या ठिकाणी नाव टाकायचं आहे ठीक आहे त्यानंतर बघा नवीन पुरवठा पत्रिकेसाठी शिधापत्रिकेसाठी अर्ज हा अर्ज मित्रांनो तुम्हाला भरायचा आहे हा अर्ज मित्रांनो जो काही तुमचं कुटुंब प्रमुख असेल एका कुटुंबाचं जे काही क्रम कुटुंब प्रमुख असतील त्यांच्या नावाने तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे तर बघा या ठिकाणी अर्ज भरता वेळेस तुम्हाला व्यवस्थितपणे मित्रांनो हा अर्ज भरायचा आहे बघा ताकीदमध्ये तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे पुरवठा पत्रिका शिधापत्रिका मिळण्यासाठी खोटी माहिती देणे हा दखलपात्र गुन्हा असून खोटी माहिती देणाऱ्या विरुद्ध फौजदारी कारवाई केली जाईल त्यानंतर दुसरा आहे अर्जात दिलेली कोणतीही माहिती बरोबर नसल्याचे आढळून आल्यास पुरवठा शिधापत्रिका रद्द करण्यात येईल व नागरी पुरवठ्याचे कोणतेही लाभ मिळणार नाही तर मित्रांनो जर ह्या अर्जामध्ये दिलेली कोणतीही माहिती जर चुकीची आढळली तर तुमची शिधापत्रिका सुद्धा मित्रांनो रद्द होऊ शकते आणि त्यानंतर बघा तिसरा आहे संपूर्ण तपशील नमुन्यानुसार न दिल्यास अर्ज स्वीकारला जाणार आहे तर मित्रांनो हा जो काही नमुना आहे त्यानुसार जर तुम्ही तपशील दिले नाही तर अर्ज सुद्धा स्वीकारला जाणार नाही तर बघा तुम्हाला एक मध्ये या ठिकाणी काय देण्यात आलेलं आहे अर्जदाराचे संपूर्ण नाव आडनावाने सुरुवात करावी तर मित्रांनो अर्जदार जे काय असतील कुटुंबप्रमुख त्यांच्या नावाने तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि आडनावाने तुम्हाला सुरुवात करायची आहे अर्ज भरते वेळी त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुम त्या जे काही कुटुंब प्रमुख असतील त्यांचं वय नागरिकत्व भारतीय आहे आणि पूर्ण निवासी पत्ता रहिवासी पत्ता म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही राहतात ज्या गावाचा तुम्हाला पुरवठा पत्रिका पाहिजे त्या गावाचा तुम्हाला या ठिकाणी पूर्ण पत्ता टाकायचा आहे त्यानंतर दोन मध्ये बघा तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे अर्जदार व अर्जदाराविरुद्ध व्यतिरिक्त कुटुंबातील घटक म्हणून अर्जदाराकडे सामान्यतः राहणाऱ्या व्यक्तींची नावे घरातील नवकर वगळून तर मित्रांनो घरातील जेवढे काही व्यक्ती आहेत त्या व्यक्तींची या ठिकाणी तुम्हाला नावे भरायची आहेत पहिल्या कॉलममध्ये दुसऱ्या कॉलममध्ये अर्जदाराशी नाते म्हणजे कुटुंब प्रमुखांशी जे काही नातं असेल ते तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे त्यानंतर वय टाकायचे आहे जे ज्या व्यक्तींची तुम्ही या ठिकाणी नावं टाकणार त्या व्यक्तींचे या ठिकाणी वय टाकायचं आहे नंतर नागरिकत्व भारतीयच असणार आहे त्याबाबत काही विषय नाही त्यानंतर आहे व्यवसाय व वार्षिक उत्पन्न सर्व मार्गाने मित्रांनो जे काही तुमचं वार्षिक उत्पन्न असेल ते तुम्हाला टाकायचं आहे व्यवसाय काय करता या ठिकाणी ज्यांचे ज्यांचे तुम्ही नाव टाकणार आहेत त्या व्यक्तींचे या ठिकाणी व्यवसाय काय तो सुद्धा तुम्हाला टाकायचा आहे आधार क्रमांक मित्रांनो सर्व व्यक्तींचे जेवढ्या व्यक्तींची तुम्ही या ठिकाणी नावं टाकणार आहे त्या व्यक्तींचे मित्रांनो आधार कार्ड क्रमांक तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे आणि त्यानंतर सर्व व्यक्तींचे मित्रांनो बँक खाते क्रमांक असेल तर भरायचे आहे नसेल तर काही हरकत नाहीये परंतु मित्रांनो जे जी काही तुम्हाला आधार कार्ड मित्रांनो हे तुम्हाला भरावेच लागतील त्यानंतर बघा पुढे तुम्हाला तीन मध्ये देण्यात आलेलं आहे इतर माहिती ही माहिती भरताना कुटुंब प्रमुखासह कुटुंबातील सर्व व्यक्ती संबंधाने भरावी तर मित्रांनो सर्व व्यक्ती संबंधाने या ठिकाणी ही माहिती भरायची आहे तर बघा एक मध्ये कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या सर्व मार्गाने मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न सर्व व्यक्ती किती मार्गाने पैसे कमवत असतील तर मित्रांनो त्या सर्वांच्या सर्व मार्गाने मिळून एकत्रित वार्षिक उत्पन्न या ठिकाणी तुम्हाला रुपयामध्ये भरायचं आहे त्यानंतर दुसरा आहे कुटुंबातील सर्व व्यक्तीकडून भरला जाणारा एकूण व्यवसाय कर म्हणजे जर मित्रांनो तुम्ही टॅक्स भरत असाल तर तो टॅक्सचा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे नसेल तर तुम्ही नाही म्हणू शकता त्यानंतर आहे भ्रमणध्वनी क्रमांक भ्रमणध्वनी क्रमांक या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे नंतर आहे चौथं घरगुती स्वयंपाकाचा गॅस आहे काय होय किंवा नाही तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे नंतर गॅस ग्राहक क्रमांक गॅस वितरकाचे नाव पत्ता जर असेल तर तुम्ही गॅस ग्राहक क्रमांक द्या गॅस वितरकाचे नाव द्या नसेल तर तुम्ही नाही म्हटलं तर तुम्हाला बाकीची काही माहिती भरायची आवश्यकता नाहीये त्यानंतर बघा पुढे पुरवठा पत्रिका शिधा पत्रिकेवर अन्नधान्य मिळण्याचा हक्क स्वैच्छेने सोडू इच्छिता काय होय नाही तुम्हाला ते द्यायचं आहे त्यानंतर चौथा आहे चार नंबरच्या पॉईंटमध्ये बघा नवीन पुरवठा शिधापत्रिका मिळवण्यासाठी निवास संबंधीचा पुरावा म्हणून खालीलपैकी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी का तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ज्या गावात तुम्ही राहता त्या गावाचा निवास संबंधीचा पुरावा म्हणजे तुम्ही ह्या गावाचे रहिवासी आहेत असा रहिवासी पुरावा तुम्हाला त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे खाली तुम्हाला दिलेले आहेत बघा तीन प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी पुरावे जर तुमच्याकडं कुठलाही एक पुरावा असेल तर तुम्ही तो देऊ शकता तर बघा घरभाडे पावती असेल तर ते तुम्ही देऊ शकता नजीकच्या महिन्यातील वीज बिल असेल तर ते तुम्ही देऊ शकता निवासाचा इतर कोणताही दाखला किंवा पुरावा असेल तर तो सुद्धा तुम्ही देऊ शकता उदाहरणार्थ मित्रांनो तुम्ही वर आधार कार्ड देणार आहे म्हणजे तुम्ही आधार कार्ड सुद्धा देऊ शकतात परंतु मित्रांनो या ठिकाणी जे काही तुमचा रहिवासची रहिवास आहे वा तुमचा त्या गावातील तर ते तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे त्यानंतर पाच मध्ये बघा तुम्हाला या ठिकाणी पाच मध्ये देण्यात आलेले मी असे जाहीर करतो की उपरोक्त दोन तीन व चारमध्ये दिलेले माहितीत कोणत्याही प्रकारचा बदल झाल्यास मी ती बाब तात्काळ पुरवठा पत्रिका शिधापत्रिका वितरित करणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देईल त्यानंतर सहामध्ये बघा काय आहे मी असेही जाहीर करतो की माझ्याजवळ अनुक्रमांक कोड क्रमांक असलेली व एकांकासाठी मंजूर केलेली पुरवठापत्रिका शिधापत्रिका आहे होती संपूर्ण माहिती मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे त्यानंतर बघा सातमध्ये काय आहे मी प्रस्तुत अर्जात नमूद केलेल्या मजकुरासंबंधी आणि ज्या पुरवठा शेधापत्रिकेसाठी अर्ज केलेला आहे त्या पुरवठा शेतापत्रिकासंबंधी चौकशी करण्याची परवानगी देईन अशी पुरवठा शेतापत्रिका ही सरकारी मालमत्ता आहे याची मला जाणीव आहे जिल्हाधिकाऱ्यांकडून नियंत्रणांकडून किंवा त्यांनी अधिकारी दिलेल्या अधिकाऱ्यांकडून तिची मागणी करण्यात येईल तेव्हा मी तिच्या मी ती त्यांच्या स्वाधीन करेल तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हे जे काही देण्यात आलेलं आहे तर मित्रांनो याला घोषणापत्र म्हणतात तर हे घोषणापत्र तुम्हाला भरायचं आहे घोषणापत्र भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिनांक टाकायचा आहे ज्या दिवशी तुम्ही अर्ज करणार आहात त्या दिवसाचे दिनांक नंतर अर्जद्वाराची स्वाक्षरी जर तुम्ही शिकलेला असाल तर तुम्ही स्वाक्षरी करू शकतात शिकलेला नसाल तर तुम्ही अंगठ्याचा ठसा तुमचा डावा अंगठ्याचा ठसा या ठिकाणी द्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो हे जे काही असेल तरम ते जे काही पडताळणी करणारे निरीक्षक आहेत त्यांच्यामार्फत मित्रांनो या ठिकाणी शेरा हा दिला जाणार आहे अशा प्रकारे संपूर्ण अर्जाची आपण माहिती पाहिलेली आहे तुम्हाला व्यवस्थितपणे जेवढ्या व्यक्तींचे तुम्ही त्या ठिकाणी नावं या ठिकाणी भरणार आहात तेवढ्या व्यक्तींचं मित्रांनो तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स या ठिकाणी द्यायची आहे नंतर रहिवासी पुरावा म्हणून मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी कुठला पुरावा द्यायचा आहे तर मित्रांनो घरभाड्याचे जर पावती असेल ते देऊ शकता किंवा तुमच्याकडे वीज बिल असेल लेटेस्ट चालू चा तर ते तुम्ही देऊ शकता जी जी माहिती तुम्हाला आवश्यक असेल ती ती माहिती तुम्हाला भरायची आहे त्यानंतर मित्रांनो अजूनही जर काही कागदपत्र तुमच्याकडनं मागण्यात आली तर तुम्ही जिल्हा 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 परिषद सॉरी तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडे जाऊन मित्रांनो जे जे काही कागदपत्रे तुमच्याकडने मागण्यात येतील ते ती कागदपत्रे तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची आहे आणि त्यानंतर तुमचे मित्रांनो त्या ठिकाणी पुरवठा पत्रिकासाठी जर तुमचे व्यवस्थितपणे कागदपत्र असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी नवीन पुरवठापत्रिका मिळून जाईल अशा प्रकारची आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण मी तुमच्यासाठी अशाच प्रकारचे नवनवीन व नॉलेजफुल व्हिडिओ घेऊन येत असतो घेऊन येत राहणार आहे तर मित्रांनो आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवीन माहिती घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र